नमस्कार, मी सिद्धू DSP किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण नागपूरमध्ये बजाजनगरला आलेलो होतो, तर जिथले आपल्याला ताज मटका रोटी फेमस आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सावजी चिकनसुद्धा भेटतं, तर आपण ही मटका रोटी कशी बनते आणि या ठिकाणचं चिकन कसं आहे ते सुद्धा टेस्ट करणार आहोत। चला तर मग। एक मटका रोटी देना। एक गड़ी कर रोटी। कहाँ पे लेके जा रहे? ये यहाँ पे दे, ये टेबल में। तर दादा, आपण जे मटका रोटीचं हे जे मिश्रण आहे तर ते कशापासून बनवलेलं आहे? ते गव्हाच्या आट्यापासून बनते पूर्ण। त्याच्यात रवा मैदा वगैरे काही नसतं, पूर्ण गव्हाचा आटा असतो। आणि हा मटका रोटीचा कन्सेप्ट आपल्याला कसा सुचलेला की आपण हात चालू करावा इथं म्हणून? हे रोटीचा बिझनेस आमचा घरून सेल होत होता आधी 15-20 वर्षापासून, तर आपण त्याला रेस्टॉरंटमध्ये कन्वर्ट केला। आणि मटका रोटी सोबतच आणखीन दुसऱ्या कोणत्या रोटी आहेत आपल्या इथं? आपल्याकडे भाकर असते, तवा रोटी असते आणि मटका रोटी। तर दादा, सुरुवातीला आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा आम्हाला। मेरा नाम अजय शाहू है और ये ना बजाज नगर एरिया में आता है, सेंट्रल बाजार बजाज नगर, और ये वासवी लॉन के अंदर में हमारा दूसरा आउटलेट है। पहला आउटलेट हमारा बजाज नगर में क्वालिटी वाइन शॉप के बाजू में। कधीपासून चालू झालेला आहे आपला? 7 महीने होते आ रहे इसको, और पहला जो ब्रांच है हमारा वहाँ का उसको करीब 4 साल हो गए। पण नॉनव्हेज मध्ये आपण काय काय देतो कस्टमर्सला? नॉनव्हेज मध्ये हम देते उसमें चिकन करी होगा, मटन करी होगा, ड्राई चिकन, ड्राई मटन, काफी डिशेस है हमारे पास में। जैसा बिरयानी भी अवेलेबल रहता है हमारे पास में, और मटका रोटी के साथ में लोग काफी पसंद करते हैं। आणि नागपूरची ओळख असलेला सावजी चिकन? नागपूर में हाँ, सावजी चिकन भी खाते है लोग, चिकन करी हमारा जो रेगुलर टेस्ट है लोग काफी पसंद करते हैं। इसमें हम सब्जी देते है रस्सा पाटोड़ी और पनीर मसाला, मटर पनीर, सेव भाजी, दाल फ्राय, दाल तड़का, काफी डिशेस है, मिक्स वेज हो गया है। जेवण खूप सुंदर आहे, त्यातले त्यात मटका रोटी एक नंबर, आणि टेस्ट घरगुती आहे, ग्रेव्ही जास्त रिच नाही आहे, त्याच्यामुळे इथे जेवायला आवडतं। तुमचं जे मटका रोटीचं आहे ना, त्याकरता आम्ही 8 किलोमीटर दूरून आलो। ही माझी मुलगी आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर, शी केम फ्रॉम मुंबई,
जस्ट टुडे आज आली आणि तिला आज काहीतरी नवीन पाहिजे आहे तर आपण मटका रोटी आणि हे आपलं सावजी नागपूरचं फंटास्टिक छान मजा तर आपली मटका रोटी आलेली आहे तर आपण हे पाहू शकतो एकदम पातळ आहे आणि मऊसुद्धा आहे आणि त्यानंतर आपण इथे चिकन घेतलेलं आहे हे सुद्धा आपण चिकन लेग पीस सर्व करून घेणार आहोत तर आपण येथील मटका रोटी आणि सावजी चिकन टेस्ट केलेला आहे एकदम चांगली टेस्ट होती तर आपणही या ठिकाणाला एक वेळेस नक्की भेट द्या